वैराग्याचे मेरू गणेशनाथ महाराज, धन्य धन्य सारेशे गाव जेथे गणेशनाथ वसे. इथे खाली जायचा रस्ता इतका छोटा आहे की एका वेळेस एकच व्यक्ती आतमध्ये जाऊ शकतो किंवा येऊ शकतो. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ते बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. चला आपण आलोच सारसा गाव. बघा हे सारसा गाव आहे, एंट्री तर केली आपण. मी पण कधी आलो नाही इकडं जास्त, कारण काय तसं इकडं कोणी नाही आहे म्हणा, आपलं रिलेटिव्ह म्हणा याचा काही संबंध नाही. पण इथली एक मोठी जत्रा असते म्हणतात, त्याच्यासाठी म्हटलं बघू न्या कुठलंय मंदिर कसं आहे ते. एक मंदिर आहे तिथं महादेवाचं मंदिर म्हणतात. आणि तिकडे बघा कीर्तन वगैरे चालू आहेत. जसं मी आलो तीन दिवस झाले इकडे गावीचे, तर रोज दिवसभर आणि रात्री पण कीर्तनाचे आवाज ऐकू येतात तिकडं. तिकडे जत्रा भरते. गणेशनाथ मंदिर, संत गणेशनाथ. याकडे बघा कीर्तन चालू आहे. श्री संत गणेशनाथ तीर्थक्षेत्र सारसा मठ. आता हे आहे संत गणेशनाथ महाराजांचं मंदिर, तीर्थक्षेत्र सारसा मठ, म्हणजे असं मठावरचं मंदिर असंही म्हणतात. आता इथे आरती वगैरे चालू होते, संपले आता जस्ट. आता ह्या मंदिराबद्दल आपल्याला काही जास्त माहिती नाही आहे, तर आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करू, कुणाला तरी विचारू येतो. तीन चार दिवस झाले इथं कार्यक्रम चालू आहेत, बघू आता कुणाला तरी पकडू आणि विचारू माहिती आहे का नाही. व इतर सर्व गावचे पाहुणे भजनी मंडळी, सर्व आलेले मंडळी, गावातील सर्व आमंत्रित मंडळी, या सर्वांनी आता लागली भोजन करण्यासाठी मंदिरात जायचंय. मंदिरात भोजन. मित्रांनो बघा इथं आरती वगैरे झाली. आता आपल्या समोर हे गावातले महंत आहेत. तुमचं नाव काय म्हणतं? संभाजी महाराज सुरवशे. संभाजी महाराज गणेशनाथ महाराजची पुजारी. ओके, तर ह्या मंदिराबद्दल आपल्याला ही माहिती सांगतील. आम्हाला सांगू शकता का हे मंदिर कुठल्या गावात आहे आणि ह्या मंदिराचं काय महत्त्व आहे? हे मंदिर असं आहे, सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या भदरपर्षाने पावन झालेली भूमी आहे. हे साडेचारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराज, औशाचे मल्लेनाथ महाराज, दामणगावचे बोधले महाराज, माणकुजी बोधले या समकाळामध्ये गणेशनाथ महाराज या ठिकाणी स्थानापन झाले. समाधी संजीवन समाधी अशीच एक समाधी औशा तालुक्यामध्ये उजनी आहे. उजनीमध्ये महाराज तपश्चर्या करायचे, आंब्याच्या झाडाखाली दिवसभर बसायचे आणि संध्याकाळी येऊन गावात कीर्तन करायचे. झाडाचा पाला खाऊन राहायचे कंदमुळे, अण्णाचा स्पर्श रे वैराग्याचे मेरू गणेशनाथ महाराज, धन्य धन्य सारेशे गाव जेथे गणेशनाथ वसे, उभय लोकी आनंद जाना, गरुडगंगा वाहे तेरणा. तेरणा उजनीला आहे आणि हे जी नदी मांजरा म्हणतात, पण गणेशनाथाच्या आंघोळीने याला तीर्थक्षेत्रभूमी नाव दिलं, तरी हिला गरुडगंगा असे म्हणतात.
33 कोटी देवाने या ठिकाणी येऊन गणेशनाथांनी समाधी घेतल्यानंतर बृहस्पती कुबीर वरुण इंद्र सर्व देवांनी गणेशनाथ महाराजाला समाधी सोहळा करण्याकरता स्वर्गातून हिमायन सुटले या ठिकाणी खाली आले आणि गणेशनाथ महाराजाला हे संजीवन समाधी दिलेली या ठिकाणी. प्रतिवर्षी प्रति पंढरपूर म्हणून पहिला बोध गणेशनाथ महाराजाला पंढरपुरामध्ये झाला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये चैत्र महिन्यामध्ये महापूर नदीला आला चंद्रभागेला. गणेशनाथांचे कीर्तन चालू होते. नाथ महाराजांनी पंचभूतापैकी त्या जलाचं दर्शन घेतलं आणि लोक बसला ते बुडू नको तो म्हणून पांडुरंगाची प्रार्थना त्या ठिकाणी पांडुरंग गडी केला. काळ देशी दडी नेला वैकुंठाशी प्राण गेला सोयी ब्रह्म झाला अशा प्रकारे त्याचे दोन भाग केले पाण्याचे आणि मध्यंतरी कीर्तनाचा प्रवाह चालू ठेवला. अशी सुंदर गणेशनाथ महाराजची यात्रा वार्षिक या ठिकाणी पहिला काला पंढरीचा होतो आणि दुसरा काला प्रत्यपदेला या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून मोठा म्हणजे आषाढी वारी संपल्यानंतर इकडं यात्रा भरते. मोठी यात्रा असते ना. दुसऱ्या साईडला खाली गंगेच्या काठावर कारण मी ऐकलं म्हणून मला आता बघून या कुठले मी देवळ्याच आहे. अच्छा अच्छा ज्ञानेश्वर नाव तुमचं का? नाही नाही मी दत्तात्रय नाव माझं. पुण्याला एक असतात मी पुण्यालाच असतो. आता हे रक्षाबंधनसाठी आलो. आता ही जी आहे ती समाधी महाराजांची जागा ही खाली भुयार वगैरे ते सर त्यांची एकांत मजबूत जागा आहे. दोन तीन दिवस झाला आलोय. रोज कीर्तन चालू म्हणलो काय नेमकं चालू म्हणलं. रोज चालू हा रोज चालू म्हणलं काय नेमकं चालू म्हणलं बघून या म्हणलं. आणि कधी आपलं येण्याचा योग येत नाही म्हटलं चला आज आलोय. गोपीचंद बाबा म्हणून वाढले ते सगट शंकर सगट त्यांचा मुलगा. त्यांचा मुलगा युग आपलं मला छंद आहे कुठं काय असलं नवीन काय मग हे माहिती गोळा करायचं का हे युट्यूबला मी टाकत असतो म्हणजे तुम्हाला मोबाईलवर ही बघायला भेटते असं त्याच्यासाठी. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. एवढी दिली माहिती नाही भरपूर चांगली माहिती दिली थँक्यू. चला या इथं बघा हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. इथं जाऊन येऊ आतमध्ये. हे बघा हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. खूप जुनं मंदिर आहे. दर्शन घेऊ. वरती कुठं इकडून या साईडनी रस्ता आहे म्हणतात वरती जायला म्हणजे वरती गच्चीवर जाता येते. या मंदिराच्या मध्यावरतीच श्री संत गणेशनाथ महाराजांची समाधी आहे. हीच ती समाधी आणि खाली जाण्यासाठी घर पण आहे असे म्हणतात. जसं पुजाऱ्यांनी सांगितलं की संत गणेशनाथ महाराज इथे ध्यान साधनेसाठी बसायचे तर त्यांचीही एकांतात बसण्याची जागा आहे. खाली जायचा रस्ता इतका छोटा आहे की एका वेळेस एकच व्यक्ती आतमध्ये जाऊ शकतो किंवा येऊ शकतो. इथे संत गणेशनाथ एकांतात बसायचे. समाधीचे दर्शन घेऊन आम्ही परत वरती निघालो. चला आता आपण बघा तिकडं मंदिर तिकडून आलोत आणि इकडं ह्या साईडला हे काय रे मंदिर आहे का काय आपण कशाची बिल्डिंग काय आहे काय कुठे साप कुठे अरे हे रे ती खारुताई बरं. हे बघा आता हे सगळं पटांगण दिसतंय का त्या मंदिरापासून. हे सगळं इकडं सगळी जत्रा इथं भरते म्हणजे आषाढी एकादशी संपली पंढरपूरची यात्रा संपली की इकडं काही दिवसांनी तिकडे यात्रा भरते.
इथं सगळे लोक वगैरे येतात जत्रा भरते, मोठी जत्रा असते. आणि मग हे इकडे ह्याच्यावरती ते काला वगैरे म्हणजे लाह्या ते मुरमुरे सगळे असतं, त्याचं मिक्सर असतं, ते इतर लोक ह्याच्यावरती टाकतात, उधळतात असं म्हणतात. आणि ही काय, हीच ती नदी मांजरा नदी. पलीकडे आपलं गाव ते धरण मागाशी आपण तिकडं होतो ते देवळा गाव म्हणजे जवळ आहे, फक्त नदीमध्ये आहे दोन गावांच्या मध्ये. हे तर लातूर जिल्ह्यामध्ये आणि आपलं गाव येतं बीड जिल्ह्यात. ते लातूर जिल्ह्यातलं हे पहिलं गाव म्हणू शकतो आणि आपलं तिकडलं देवळा बीड जिल्ह्यातलं शेवटचं गाव तिकडचं. हां ते असं इकडं बघा मस्त तिकडं शेती रानामध्ये बघा काम करतात बायका वगैरे.